राज्य आंदोलन समिति की ओर से रविवार को राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ आंदोलन कर पुतला फूंका गया। यह आंदोलन फडणवीस द्वारा अलग विदर्भ के विरोध में दिए बयान के बाद किया गया है। विदर्भ को लेकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के वक्तव्य को लेकर विदर्भ राज्य आंदोलन समिति के कार्यकर्ताओं ने फडणवीस का पुतला फूंका। शनिवार को गिरिपेट में फडणवीस के प्रतीकात्मक पुतले के दहन के दौरान सरकार के विरोध में नारेबाजी भी की गई। विदर्भवादियों ने कहा कि सत्ता में आने के बाद फडणवीस का यह कहना अनुचित है कि अलग विदर्भ का मुद्दा नहीं है। गद्दार उप मुख्यमंत्री जो त्याच्या अगोदर वेगळा विदर्भ राज्याची पैरवी करत होता, आता तो वेगळा विदर्भाच्यासाठी गद्दारी करून राहिलाय। म्हणून पूर्ण विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज जय विदर्भ पार्टी कार्यालयासमोर हा गद्दार हरामखोराचा पुतला दहन केला आहे। जय विदर्भ, जय विदर्भ। आज लोकमत देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विदर्भ खरे पुरुष होते एकेकाळी, स्टेटमेंट वाचला आणि ते फार दुःखदायी होतं का वेगळा मुद्दा आला। सामंतरावच्या काळात त्या मुद्द्याला वाव होता, परंतु आता नाही असं त्यांचं म्हणणं हे जनतेला पटत नाही। कारण जनतेला माहित आहे का आपण आंदोलनात होते आणि अशा परिस्थितीत आपण ह्या विदर्भाच्या मुद्द्यावर आपण मलिदा खाल्लेला आहे। आपण 44 सीट तुम्हाला निवडून दिल्या आणि त्यानंतर आपण राज्याचे मुख्यमंत्री झाले 2014 आणि त्याच्यानंतर आज तुम्ही तो मुद्दा सोडण्याची गोष्ट करता। पर आज तुम्हाला सांगू इच्छितो का जनताच्या भावना आपल्या माध्यमातून दुखावण्यात आल्या आणि आताच आम्ही काही दिवसा अगोदर 9 ऑगस्ट 2023 आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो, त्यावेळेस तुम्ही आम्हाला 550 लोकांना तुरुंगात डांबलं सुद्धा। 5,500 लोकांपैकी 550 लोकांना तुम्ही डांबलं, कारण तुमच्यात ती ताकद नाही आणि अशाच्या तुम्ही पोलिसांना समोर केलं। तुम्ही जनतेचे प्रश्न ऐकू शकत नाही आणि आता तुम्ही जनतेचे प्रश्न न ऐकता फक्त आणि फक्त तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याकरता हे विदर्भाची मागणी नाही असा ह्या शब्द वापरता, हा चुकीचा वर्तन आहे। म्हणून आज आम्ही इथे देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळलेला आहे आणि वेळ आली तर आम्ही केव्हाही नेत्यांच्या घरावर केव्हाही तुमच्याही घरात आम्ही येऊ हे सांगता येत नाही। म्हणून आपण आपल्या सर्व चार माध्यमातून एवढं संपूर्ण विदर्भात पुतळ्यांची होळी होणार, विदर्भ आंदोलन समितीने इथे प्रतिकात्मक होळी करून बीजेपीला हा शेवटचा इशारा दिला आहे। राज्य 2020 पर्यंत दिले तर ठीक आहे, अन्य त्यांना सडो की पडो, आम्ही ह्या पुढच्या चुनावात त्यांना येऊ सुद्धा देणार। वेगळा विदर्भ आलाच पाहिजे। जय विदर्भ, जय जय विदर्भ। देवेंद्र फडणवीस ने कहा था कि अलग विदर्भ राज्य निर्माण के बिन वे विवाह नहीं करेंगे, मगर अलग विदर्भ अब तक नहीं हुआ है। विदर्भ के नाम पे कई राजनीतिक पार्टियों ने अपनी रोटियां सेक ली हैं, मगर विदर्भ को अब तक न्याय नहीं मिला है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश श्रृंखलवा, BCN न्यूज़ नागपुर।